हाय नमस्कार, मी दीपाली द एक्सप्लोरर आणि हो आज आहे आपला इंटरनॅशनल योगा डे. आज सगळेजण योगा डे सेलिब्रेट करत आहेत. ॲक्च्युली इट्स नॉट लाईक दॅट की आपल्याला एकच दिवस योगा सेलिब्रेट केला पाहिजे. डेली आपल्याला हॅबिच्युअलिटी असली पाहिजे की आपण योगा करू. आता मी आहे येस मी आहे आता गार्डनमध्ये शिवाय बरोबर. नाव आय वूड लाईक टू टेल यू की आपण का म्हणून योगा डे सेलिब्रेट करतो. ॲक्च्युली इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेट करायचं हे मोस्ट प्रॉबली सगळ्यात अगोदर आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी यांनी सुचवलेलं. आणि 6 वर्षापासून आपण इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेट करत आहोत. तो 21 जूनला असतो. पूर्ण इंटरनॅशनली हा सेलिब्रेट करता येतो. योगाचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तरीसुद्धा मी पुन्हा सांगते की योगा केल्याने आपली हेल्थ चांगली राहते, आपली फ्लेक्झिबिलिटी मेंटेन राहते. सगळ्यात पहिले फ्लेक्झिबिलिटी मेंटेन राहते. दुसरं, जेव्हा आपण एक पोझिशन घेऊन तिला स्ट्रेच करतो किंवा त्या पोझिशनवरती मेंटेन राहतो, त्यावेळेला आपली मसल स्ट्रेंथ वाढते, आपल्या बॉडीमध्ये प्रॉपर ऑक्सिजनचा फ्लो होतो. आणि त्यातल्या त्यात मेडिटेशन पण आपण करू शकतो. मेडिटेशननेसुद्धा आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. ॲट अ सेम टाइम आपला जो मेंटल पीस आहे तो मेंटल पीस राहतो. योगाचं महत्त्व खरोखर वर्षान म्हणजे आदिकालपासून योगाचं महत्त्व आहे. आपल्याला दररोज योगा सेलिब्रेट योगा केला पाहिजे. इट्स नॉट लाईक दॅट की 21 जूनलाच आपल्याला हा करायला पाहिजे. आणि आपल्या चांगल्या जीवनाचं रहस्य, लॉंग लाईफचं रहस्यसुद्धा योगा आहे. तर आपल्याला डेफिनेटली केलं पाहिजे. पॅन्डेमिकमध्ये जेव्हा मला कोविड पोस्ट कोविड झालेलं, त्याच्यानंतर योगाने मला खूप हेल्प केली. माझ्या ब्रिदिंगमध्ये पण काही प्रॉब्लेम्स येत होते, ते सुद्धा सगळे योगामुळे सॉल्व झाले. तर ॲक्च्युली मी म्हणते योगा आपण इझिली करू शकतो. सगळ्यात अगोदर आपण टी व्हीवरती पण काही काही प्रोग्राम्स असतात जिथे योगाबद्दल सांगितलेलं असतं किंवा योगाचे जे आसनं वगैरे आहेत ते दाखवतात, तर ते आपण फॉलो करू शकतो. किंवा तुम्हाला एखादा कोचिंग पर्सन आहे, त्याच्याकडून तुम्ही एकदा शिकला तर घरी आपण म्हणजे यु नो शिकल्यानंतर रिपीट आपण लाईफटाईम करू शकतो, तर ते आपण करू शकतो. इट इज ॲक्च्युली गुड. आणि आपल्याला काही मसल पेनचा त्रास असेल किंवा काही पेनचा त्रास असेल तर तोसुद्धा योगाने जातो. योगा खरोखरच खूप छान आहे. आपल्याला योगा केला पाहिजे. आणि एक असं वाक्य खूपच फ्लोमध्ये होतं, योगा से ही होगा. येस डेफिनेटली योगा से ही होगा. आपल्याला हेल्दी फिट राहायचं आहे, आरामात लाईफ दीर्घकालपर्यंत जगायची आहे, तर आपल्याला योगा करावंच लागेल. तर ही एक चांगली संकल्पना आहे. आणि ॲक्च्युली भारत हा चांगल्या चांगल्या संकल्पनांसाठी यु नो म्हणजे आपलं ट्रेडिशनच हे आहे की आपण दरवेळेला असं काहीतरी देत असतो की जे विनामूल्य असतं, अमूल्य असतं. आणि त्याने खरोखर खूपच चांगलं होतं. आणि आणखीन एक आहे, जेव्हा मी स्क्रोल करत होती तेव्हा मला समजलं की या वेळेची योगाची थीम अशी असणार आहे या वर्षाची की वसुधैव कुटुंबकम. म्हणजे ही वन अर्थ म्हणजे पूर्ण पृथ्वी एक आहे आणि सगळेजण ते योगाचं सेलिब्रेशन करत आहेत. ॲक्च्युली ही युनिटीची एक मिसाल आहे. अँड आय एम प्राऊड टू बी अन इंडियन. येस तर येस मी दीपाली द एक्सप्लोअर. आपल्याला सगळ्यांना समजलं असेल की का म्हणून आपण योगा डे सेलिब्रेट करतो. तर शॉर्टली मी रिकॅप करते. 21 जून आपण वर्ल्ड वाईड सेलिब्रेट करत आहोत इंटरनॅशनल योगा डे. आणि बट ऑब्विसली हा प्रपोज केलेला आहे आपले वन अँड ओनली पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. आणि खरोखर योगा हा इट्स नॉट लाईक दॅट की आतापासून आलेला आहे, तो अनंत कालापासून चालूच आहे. आणि आपल्या इंडियामध्ये त्याचे प्रॅक्टिशनर पण पहिल्यापासून आहेत. आणि यु नो म्हणजे ऑब्व्हियसली यार हे खूपच जुनं आहे आणि खरोखर हे खूप हेल्पफुल आहे आपल्याला, आपल्या हेल्थसाठी. इट्स नॉट लाईक दॅट हे फिजिकल स्ट्रेंथ देतं, बट ॲट अ सेम टाईम हे आपल्याला मेंटल स्ट्रेंथ पण देत आहे. सो येस योगा से ही होगा. आणि आजपासून आपण दररोज योगा करणार आहोत. आणि सी इफ इट इज फॉर आर हेल्थ ओनली. जर दिवसातून आपण हाफ एन आवर किंवा ॲटलीस्ट 15 मिनटं जरी केले तरी ते सफिशियंट आहेत. आणि नंतर आपोआप आपल्याला त्याच्यामध्ये रस येतच जाणार. सगळ्यात महत्त्वाचं तर मी म्हणेल की मेडिटेशन, ध्यान लावा, विच इज लिटरली अ बेस्ट वे. खरोखर त्याच्यामुळे खूपच फायदे होतात. बट इफ पॉसिबल ट्राय करा की कोणीतरी तुम्हाला अगोदर शिकवेल, त्याच्यानंतर तुम्ही करणार. ओके, सो अगेन हॅपी इंटरनॅशनल योगा डे. बी हेल्दी, बी सेफ, बी जॉयस ओनली अँड स्प्रेड द लव. मी दीपाली द एक्सप्लोरर, नमस्कार.